नमस्कार एव्हरी थिंग माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मधुमेहाचा तुम्हाला त्रास असेल म्हणजे तुम्हाला डायबेटीस असेल आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर हा काढा फक्त एकवीस दिवस घ्या वर्षभर तुम्हाला मधुमेहाची एकही गोळी इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही इतका हा प्रभावी काढा आहे आता मधुमेह तुम्हाला आहे की नाही किंवा तुमच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे की नाही हे कसं ओळखायचं तर घरच्या घरी पण आपण हे ओळखू शकतो जर तुम्हाला मधुमेह किंवा रक्त शर्करा जास्त असेल रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल तर अशा व्यक्तीला खूप तहान लागते खूप भूक लागते वजन सुद्धा या व्यक्तीचं खूप वाढतं पटकन ही व्यक्ती शरीरानं आणि मनानं खूप लवकर थकते फिकट दिसून येते ही व्यक्ती मधुमेह व्यक्तीला अशक्तपणा खूप जाणवतो त्याचं पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे जनन इंद्रियापाशी त्याच्या प्रचंड खाज येते आणि नाडीचे ठोके जे असतात ते सतत त्याच्या वाढतात ही आहेत मधुमेहाची सामान्य लक्षणं ही जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही सुद्धा हा काढा अवश्य घ्या तर हा काढा बनवण्यासाठी आपल्याच घरामधील दोन चार वस्तू आपल्याला लागतात आणि हा काढा इतका गुणकारी आहे की एकवीस दिवस जर तुम्ही हा सलग काढा घेतला तर वर्षभरामध्ये तुम्हाला कधीही रक्त शर्करा तुमची वाढणार नाही साखरेचं प्रमाण तुमच्या शरीरामधलं कंट्रोलमध्ये राहील मधुमेहाचा त्रास तुमचा निघून जाईल वर्षभर कुठलीही गोळी इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही तर हा काढा बनवण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात तर फक्त चार वस्तू आपल्या घरामधीलच हा काढा बनवण्यासाठी लागतात यामधली पहिली गोष्ट आहे कढीपत्त्याची पानं तर एक ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहेत कडीपत्त्याचे दहा ते बारा पानं कडीपत्ता हा अत्यंत उपयुक्त आहे मधुमेह हो, कमी करण्यासाठी रक्त सर्करा कमी करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये कुणाला मधुमेहाचा त्रास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा मधुमेह अनुवंशिकतेने मला होऊ नये तर रोज कडीपत्त्याचे तीन चार पानं तुम्ही चावून खात चला तुम्हाला मधुमेह होणार नाही जरी अनुवंशिक असला तरी इतकीही गुणकारी असतात कडीपत्त्याची पानं या पानामुळं वजन कमी होतं आणि लठ्ठपणामुळे होणारा मधुमेहसुद्धा याने कमी होतो त्याचबरोबर वजन कमी झालं की लघुमधून जी साखर जाते तीसुद्धा याने कमी होते मूत्रपिंडाचं कार्य या पानांमुळं चांगल्या रीतीने सुधारतं अशी ही पानं आपल्याला दहा ते बारा लागणार आहेत दुसरा जो घटक आहे ते आहेत मेथीचे दाणे मेथीचे दाणेसुद्धा तुम्हाला माहिती आहे रक्तामधील शुगर कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत यामुळं काय होतं तर तुमची जी मूत्र प्रवृत्ती आहे सतत लगवी लागते मधुमेह व्यक्तीला ती कमी होते त्याचबरोबर लिव्हरचं कार्य अधिक सफायदारपणे होतं आणि इन्सुलिनची निर्मिती शरीरामध्ये चांगल्या रीतीने व्हायला लागते आणि त्यामुळं रक्त शर्करा तुमची कमी होते आणि डायबेटीजचा त्रास तुमचा कमी होतो हे मेथीचे दाणे आपल्याला एक चमच्याभर लागणार आहेत तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे दालचिनी दालचिनीसुद्धा सर्वांच्या घरामध्ये असते मसाल्यामधला पदार्थ आहे दालचिनी लिव्हरचं कार्य उत्तम रीतीने होण्यासाठी अत्यंत उत्तम असते किडनीचं कार्यसुद्धा ही दालचिनी सुधारते म्हणून ही दालचिनी आपण वापरतो एक इंच या दालचिनीची स्टिक आपल्याला वापरायची हा काढा बनवण्यासाठी चौथा आणि शेवटचा घटक आपल्याला यासाठी लागतो अद्रक किंवा आले पचन तुमचं ठीक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आले आल्यामुळं काय होतं की तुम्ही जे खाता ते चांगल्या रीतीनं पचन होतं त्याचं शोषण चांगल्या रीतीनं होतं आणि त्यामुळं तुमच्या शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन लिव्हरचं कार्यसुद्धा तुमचं चांगल्या रीतीनं सुधारतं असंही आलं आपल्याला लागणार आहे अशा साध्या सोप्या चार गोष्टी आपल्याला हा काढा बनवण्यासाठी लागतात तर या सर्व गोष्टी आपल्याला पाच ते दहा मिनटं या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत पाच ते दहा मिनटं उकळून घेतल्यानंतर जो काढा तयार होईल त्याला आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि सकाळी उपाशी हा आपल्याला हा काढा प्यायचा आहे आणि सलग प्यायचा आहे एकवीस दिवसापर्यंत रोज सकाळी उपाशी पोटी एकवीस दिवस हा काढा प्यायचा आहे ज्या व्यक्तींना मधुमेहाचे त्रास आहे डायबिटीस आहे किंवा मी सांगितलेल्या लक्षणापैकी तुम्हाला जर लक्षणं जाणवत असतील तर हा काढा तुम्ही एकवीस दिवस सलग प्या त्याच्यामध्ये खंड पडायला नको सलग एकवीस दिवस तुम्ही हा काढा प्यायचा आहे आणि त्यानंतर कुठेही जाऊन तुमच्या ब्लडमधली शुगर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला ब्लडमधली शुगर नॉर्मल झालेली दिसेल तर हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद